माननीय टेकचंदजी सावरकर यांचे स्वागत. रवी भाऊ गावंडे आमच्या रंगायचे खेळाडू म्हणजे आता पोलीस मध्ये कार्यरत आहेत, क्रीडा मंडळातील खेळाडू. त्यानंतर संकेतजी बावनकुळे यांचं स्वागत. हुकुमचंद भाऊ ढोरे, हुकुमचंद भाऊ ढोरे क्रमांक एक वर सामना थांबवत. शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीतील रणाळे गाव आणि या रणाळे गावाचे लाल के सुपुत्र माननीय सरपंच पंकजभाऊ साबळे आणि माननीय श्री शुभम सिनवले यांच्या अथक प्रयत्नांतून खासदार चषक आणि खासदार चषक माननीय खासदार श्री कृपालजी तुमाने यांच्यातर्फे खासदार चषक कबड्डी सामन्याचे आयोजन केले आहे आणि या कार्यक्रमाला पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर म्हणजे ज्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे असे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहे. खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी प्रलोभन म्हणून बक्षीस सुद्धा आज बक्षीस स्वीकारण्याचा समारंभ. Thank you.
पटांगण क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे, सरकार क्रीडा मंडळ वडोदरा वर्सेस स्टार अकॅडमी जबलपूर, यामध्ये भरपूर प्रो लीग चे प्लेयर आहेत. जर्सी क्रमांक 12 नंबर सेमीफाइनल मैच, फर्स्ट सेमीफाइनल मैच, सेकंड गोल हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जयहिंद वडोदरा, सेकंड गोल हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जयहिंद वडोदरा, सेकंड गोल हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जयहिंद वडोदरा, मेन सेक्शन सेकंड गोल. सभी प्रेक्षक जो खिलाड़ी भी है वो भी समझ सकते हैं. Thank you.
जे समोर प्लेयर उभे आहेत त्यांनी खाली बसा. जे समोर प्लेयर उभे आहेत त्यांनी खाली बसा. मागच्यांना दिसत नाहीये, ते हल्ला करत आहेत. हॅलो, खाली बसा, खाली बसा. आता कृपांजी तुमाने यांच्यातर्फे ओपन ऑल इंडिया खासदार चषक सामने इथे आपल्या इथे रंगाळा इथे किती चालू सुरू आहे. प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी, जे उभे खेळाडू आहेत आणि प्रेक्षक सुद्धा, त्यांनी लास्ट एंड फायनल बॉल हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जैन वगैरा. हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जैन वगैरा. बहुत अधिक कैप्टन गाइडेंस इंडिया की पुलिस कर्मचारी करती हिमाचल संघ हिमाचल जयंत बरोडा. बोथ द टीम कॅप्टन गाइडलाइन कोच नंबर 3. फर्स्ट सेमी फायनल मॅच लास्ट एंड फायनल बॉल हिमाचल संघ हिमाचल वर्सेस जयंत क्रीडा मंडळ बरोडा. गाइडलाइन सेंडिंग टीम इमिजिएटली ऑन कोच नंबर 3. यहाँ पर छोटे बच्चे से लेकर भी हमारे गांव की देखने आई है क्रिकेट सामने. प्लीज सहकार्य करिए. क्रिकेट कहाँ से ला रहे बच्चे? चालू करो स्पोर्ट जल्दी. दोस्तों का ऐको स्पेशल दम से ले जल्दी करो. चालू किया ना. क्या नाम है? हिमाचल संघ हिमाचल. आभार व्यक्त करतो की इथे आपण सगळ्या ऑल इंडिया खेळाडूंना बोलवलं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवस्था केली आहे. आमचं गाव असल्यामुळे आम्ही खेळाडूंना माफी पण मागतो आणि कारण काही थोड्याफार गोष्टी राहिल्या असेल तर आपण जे पण आलेले टीमचे मेंबर असेल सगळ्यांना आम्ही माफी मागतो आणि क्षमा मागतो जर आमच्याने काही चुकी झाली असेल तर. आपल्याला आपण इथे आले हेच म्हणून माझे दोन शब्द संपत जैन जे म्हणजे. यानंतर आमची मोदा विधानसभा क्षेत्राचे आमचे आमदार सन्माननीय टेक्चरजी स्वागत आहे. भारत माता की. भारत माता की. खासदार कृपांजी तुमाने यांच्यातर्फे ओपन
ऑल इंडिया खासदार चषक कबड्डी सामने या सामन्याच्या समापन कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय खासदार डॉक्टर शिंदे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय खासदार तुम्हाला साहेब आमचे सहकारी आमदार ॲडव्होकेट आशिष जसवालजी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित अनिल निदानजी आपले संकेतदादा बाबनकुळे हा कार्यक्रम डोक्यावर घेणारे शुभम नवलेजी आणि आमचे सरपंच आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पाहुणे मंडळी सर्व देशातून आलेले खेळाडू बंधू आणि भगिनी आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की या कार्यक्रमाला 12 तारखेपासून आज शेवटचा कार्यक्रम आपल्या सर्व खेळाडूंसाठी हा दिवाळीचा दिवस आहे की या ठिकाणी अनेक राज्यातून आलेले खेळाडू आपला कला कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत आणि खरंच अनेक खिलाडी प्रो कबड्डीमध्ये खेळलेले आहेत आणि त्यांचा जर प्रदर्शन पाहिला तर खऱ्या अर्थानं एक प्रेक्षकाला त्या ठिकाणी गोळी निर्माण करतील अशा प्रकारचं प्रदर्शन आहे. मी खासदार तुम्हाला साहेबांना धन्यवाद देतो की 6 विधानसभा असून त्यांनी आमच्याच या विधानसभेमध्ये हा कार्यक्रम घेतला आणि रणाऱ्यामध्ये घेतला. कारण इथं भाजपाचे असो की शिवसेना युवासेनेचे असो कार्यकर्ते खूप सक्रिय आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन सुभाष क्रीडा मंडळ यांच्या मंडळाला कोणती मॅट पाहिजे बाबा कबड्डी कुस्तीची पण देतो आपण. मी आधीच व्यवस्था करतो कारण आमदार निधी हा उद्यापर्यंत फायनल करायचा असा सरकारचे आदेश आले आणि त्यामुळे मी नक्कीच आपल्या खेळाडूंना एक खेळण्यासाठी आवड निर्माण व्हावी आपल्या कामची तालुक्यातली बऱ्याच गावांना दिले आहे कुस्तीच्या पण दिले आणि कबड्डीच्या पण दिल्या. मी या ठिकाणी आजच आपली नोंद घेतो आणि उद्या तत्काळ कलेक्टर करून आमदार निधीतून करणं ते लवकरात लवकर देण्याची या ठिकाणी घोषणा करतो. मी पुन्हा एकदा सर्वांना या खासदार चषक कबड्डी सामन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या देशातून आलेल्या सर्व टीम त्यांचे कौतुक करतो. धन्यवाद नमस्कार जय धन्यवाद सर. जैसा बोले तैसा चाले त्याची मत्ता विभावले असं व्यक्तिमत्व जेवढे सावरकर धन्यवाद. पुनश्च एकदा माननीय आशिषजी जयस्वाल हे आपल्याला मार्गदर्शन करतील. उपस्थित श्रीकांत शिंदे माननीय खासदार कृपालजी तुमाने आमदार पिक्चरजी सावरकर संकेतजी बावनकुळे आणि निदान सर्व शिवसेना युवासेना भारतीय जनता पार्टीचे आणि इतर सहयोगी पक्षाचे सर्व नवचषक सुरू आहे. लवकरच म्हणजे मी जेव्हा आमदार होतो तेव्हा पूर्वी तेव्हा आमदार निधीतून अनेक स्पर्धा घेण्याचा जी आर काढला होता.
आता लवकरच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विविध कार्यक्रमांनी अशा पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी एक नवीन योजना लवकरात लवकर काढण्याचा मानस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दर्शवलेला आहे. मला विश्वास आहे की सांस्कृतिक महोत्सवाप्रमाणे क्रीडा महोत्सव देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये होतील. सरकार ही लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारी सरकार आहे. सामान्य माणसाचा फक्त भौतिक विकास म्हणजे विकास नाही, तर त्याचा सर्व क्षेत्रात विकास झाला पाहिजे. सर्व क्षेत्रात त्याला संधी मिळायला पाहिजे. सर्व व्यासपीठ त्याला उपलब्ध झाले पाहिजे. आणि सरकार आपल्या हितासाठी आपल्या जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे निर्णय घेत आहे. आणि अधिकचा वेळ न घेता आपली तुमचं रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. व्यक्तीच्या संपूर्ण सर्वांगीण विकासासाठी जर राज्यकर्ते तयार राहिले तर देश प्रगत नक्कीच होणार. त्यानंतर माननीय खासदार कृपालजी तुमाने साहेब मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. ऑल इंडिया ओपन खासदार चषक कबड्डी सामन्याला सर्वांच्या आग्रहावरती या ठिकाणी आलेले सन्माननीय डॉक्टर सुकांत शिंदे साहेब खासदार ठाणे जिल्हा आणि या मंचकावरती उपस्थित सन्माननीय आशिष जयस्वालजी, सन्माननीय प्रेक्षण सावरकरजी, संकेत गोवंकरजी, शुभम नवलेजी, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले कामठी तालुक्यातून आलेले सर्व क्रीडाप्रेमी आणि भारतभरातलं या ठिकाणी आलेले सर्व खेळाडू आज या ठिकाणी या स्पर्धा व्हाव्या अशी गेल्या अनेक दिवसापासून सर्वांची इच्छा होती. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या रूपाने खेळाडूंना एक प्रोत्साहन मिळत असते. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं जे सरकार या राज्यामध्ये काम करते आहे, त्यांच्या नेतृत्वात आज या राज्यामध्ये करता सर्व परवण्याचा मानस सुद्धा केलेला आहे. आणि आता 9-10-11 विदर्भस्तरीय विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं होतं. त्याचं समापन 11 तारखेला झालं. परंतु 11 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेब रामटेक नगरामध्ये असल्यामुळे रामटेकमध्ये जाहीर सभा होती, त्यामुळे आम्ही त्याला 12 तारखेला त्याचं समापन केलं. आणि ते सुद्धा एक स्पर्धा मांडळ खुई तालुक्यामध्ये झाली. आणि 12-ला आपण या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी याकरता मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ आज आपण बघतो आहे की या देशातल्या 54 टीम्स या ठिकाणी जेंट्समध्ये आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लेडीजमध्ये सुद्धा 35 टीम या ठिकाणी आल्या, त्याचा आम्हाला आनंद आहे. जे खेळाडू या ठिकाणी आले त्यांचं मी स्वागत करतो. आणि विशेष करून सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब फक्त आणि फक्त या कार्यक्रमाकरता इथे आलेले आहेत. हा कार्यक्रम आटोपून लगेच त्यांना मुंबईला जायचं आहे. आणि एक त्यांचं क्रीड्यावरती असलेलं प्रेम, खेळावरती असलेलं प्रेम ते त्यांनी या ठिकाणी जागृत केलं, दाखवलं आम्हाला की मी सुद्धा एक क्रीडाप्रेमी आहो. संसदेमध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचं त्यांनी यावर्षी याकरता उत्कृष्ट सांसदपटूचा मानसुद्धा त्यांना या 17 तारखेला दिल्लीमध्ये मिळणार आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आमच्या या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपलं प्रेम आपण याचप्रमाणे आमच्या या विदर्भावरती, नागपूरवरती ठेवावं आणि युवा सेनेच्या आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर ठेवावं अशी मी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. Thank you.
अरे परेशान कर रखा सेमीफाइनल तो वहाँ चले में अच्छा मजा आया, मजा तो मैं आएगा फाइनल में तो मुझे लग रहा है मैं जा Thank you.